अनेकदा पंतप्रधान इंडिया आघाडीचा कोण हा प्रश्न या बाजूने विचारला जायचा. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र आता हा प्रश्न उलट भाजपला पण विचारताना दिसत आहे. त्यांचं म्हणणं आहे की 75 आता पुढच्या वर्षामध्ये पंतप्रधान मोदी पूर्ण करतील, तर त्याच्यानंतर पंतप्रधान नेमकं कोण होणार आहे. तर तुम्हाला अशी काही शक्यता वाटते की भविष्यामध्ये भाजपमध्ये सुद्धा मोदींच्या ऐवजी वेगळं कोणीतरी होऊ शकतं? एसआयटीच्या पक्षांनी जो निर्णय 70-75 काय घेतला या वयापुढे, हो तो निर्णयशीचे म्हणजे तो निर्णयशी आतापर्यंत स्वामी दिसतात. त्यांनी काय केलं या निर्णयाचा आधार घेऊन महिने अडवाणींच्या बाजूने ठेवलं, बरोबर जोशींच्या बाजूने ठेवलं, ते आमच्या भगिनी सुमित्रा भाजनच्या बाजूने ठेवलं. त्यामुळे जे सूत्र त्यांनी वयाचं हे आपल्या ज्येष्ठ सरकारांना वापरलं ते सूत्र मोदींना सुद्धा लागू पडेल आज नाही उद्या. आणि ते लागू पडेल तर या तिघांच्या संबंधीचं जे धोरण स्वीकारेल ते धोरण तिथं स्वीकारेल तर केजरीवाल महाराजांच्या भावानं पहिले ऐकून त्याच्या संबंधीचा विचार हा त्यांना करावं. मग ते मी फारा एका सभेत केजरीवाल होतो तिथं त्यांनी सांगितलं की याच्याचा फायदा अमित शहा घेतील त्यांच्या वेळेत बसतात आणि 2 नंबरचे आहेत जे अमित शहा येतील तर हे राहतील हे मी सांगू शकत नाही, तर माझ्याकडे ऑथेंटिक माहिती याची नाही. पण हा जो केजरीवालनी फक्त उपस्थित केला आहे तो उद्या निघणारच नाही असं म्हणता येणार. बरं निघेल सगळे बघूया काय होतं.